केंद्र विद्यापीठ कायद्यांतर्गत हैदराबाद विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात ढवळाढवळ करण्याचा केंद्राला कुठलाही अधिकार नाही असं असताना रोहित वेमुल याच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी कुलगुरूंना वारंवार पत्र लिहून दबाव निर्माण केला. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. याविरोधात 1 फेब्रुवारीला मुंबईच्या राणीबाग येथून छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आंबेडकर यांनी दिली. स्मृती इराणीने दत्तात्रेयांच्या ह्याच्यावरती पत्रावरती पत्र लिहिणं हे एका प्रकारचं मिनिस्ट्रियल पॉवर्सचा दुरुपयोग आहे. जे पॉवर्स नाहीत ते पॉवर्स त्यांनी असताना वापरलेले आहेत आणि म्हणून मंत्र्यांच्या दबावाखाली व्हाईस चान्सलरनी जी कारवाई केलेली आहे ती कारवाई इथे असताना कायद्याच्या शब्दामध्ये एबेटमेंटमध्ये बसते आणि म्हणून जी व्यक्ती एबेटमेंटच्या कक्षेत आहे तिच्यावरती नरेंद्र मोदी यांनी असणारं कारवाई केली पाहिजे आणि ही व्यक्ती दुसरं तिसरं कोण नसून HRD मिनिस्टर स्मृती इराणी आहे. आणि याच्या विरोधात आम्ही असणारं राणी म्हणजे मुंबईतून राणीबागपासून ते असणारं VT स्टेशनपर्यंत मार्च करत जाणार आहोत.